नमस्ते, मी आहे श्रद्धा आणि आज आपण पाहणार आहोत बनाना केक रेसिपी। यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत। चला तर मग पाहूयात आपली आजची रेसिपी। यासाठी ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये मी घेतलेले आहे एक बाउल गव्हाचे पीठ, त्यानंतर अर्ध्या बाउलला थोडे कमी असे तेल, यानंतर अर्धा बाउल पिठी साखर, अर्धा कप दूध आणि इथे मी घेतलेले आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा। आणि बनाना केक म्हटल्यावर अर्थातच आपल्याला इथे लागणार आहे एक केळ। सर्वात प्रथम आपण हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळणीने चाळून घेणार आहोत, यामुळे आपला केक फारच हलका होतो। मी सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स छानपैकी चाळून घेतलेले आहे आणि या सर्व इन्ग्रेडियंट्सबरोबरच एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपल्याला व्हॅनिला इसेन्ससुद्धा अर्धा चमचा लागणार आहे। इथे मी पिठी साखर या भांड्यामध्ये घेतलेली आहे। आता आपण बनाना केकचे मिश्रण करून घेणार आहोत। या पिठी साखरमध्ये आपण घालणार आहोत तेल। केकसाठी तेल वापरताना ते कधी पण बिना वासाचे तेल घ्यावे, म्हणजे मी इथे जमिनीचे तेल घेतलेले आहे। आता आपण ही पिठी साखर आणि तेल छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। एकसारखे हे छान मिक्स झाले की आपण यामध्ये एक केळ स्मॅश करून घेणार आहोत। एका फोर्कच्या साह्याने मी हे केळ यामध्ये एकजीव करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी हे केळ यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत गव्हाचे पीठ। या गव्हाच्या पिठामध्येच मी बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा चाळून घेतलेला आहे। गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपण यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स। आणि यानंतर यामध्ये दूध घालून आपण केकची कन्सिस्टन्सी करून घेणार आहोत। केकसाठी आपल्याला अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी लागणार आहे। केकची कन्सिस्टन्सी येण्यासाठी थोडे अजून दूध लागले तर आपण वापरू शकता। आता आपण हे केकचे बॅटर मी या केकच्या मॉल्डमध्ये शिफ्ट करून घेणार आहे आणि तसेच मी इथे गॅसवर कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे। हा कुकर 5 मिनिटासाठी गरम करून घ्यावा। इथे कुकर छान गरम झालेला आहे, यामध्ये मी अशा प्रकारे स्टँड ठेवलेले आहे। तुम्ही तिथे जाळीचा सुद्धा वापर करू शकता। आता आपण यामध्ये केकचं मॉल्ड ठेवणार आहोत। आणि यामध्ये कुकरची रिंग आपण यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे ती काढण्याची गरज नाही, फक्त कुकरची शिट्टी काढून घ्यावी। आता आपण कुकरचे झाकण बंद करून घेणार आहोत आणि आपला केक वाफवून घेणार आहोत 20 ते 25 मिनिटांसाठी। त्यासाठी गॅसची फ्लेम आपण मिडियम करणार आहोत। 20 ते 25 मिनिटं आपली झालेली आहेत। आता आपण कुकर उघडून पाहणार आहोत। वाव, आपला केक छान तयार झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता किती छान फुलला सुद्धा आहे। अशा प्रकारे बनाना केक तुम्ही घरी एकदा जरूर ट्राय करा आणि हा केक तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा सांगा। आणि माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच खास खास रेसिपी, मस्त रेसिपी आपण पाहणार आहोत। बाय बाय।